ओके गुड क्वेश्चन हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की आपण दहावीनंतर स्ट्रीम काय निवडावी कारण त्याच्यानुसार आपण करिअर खर्च निवडतो आजच्या काळामध्ये बऱ्याच पालकांची सध्या अशी मानसिकता आहे की समजा ते ग्रामीण भागातून असतील किंवा त्यातल्या त्या ग्रामीण भागात असून सुद्धा त्यांचा अकॅडमिक खूप चांगलं असेल तर त्यांची बऱ्याचदा फॉरेन लावून शिकायची इच्छा असते आत्ताच्या परिस्थितीमध्ये अनेक लोकांसाठी इझिली फंडिंग अवेलेबल आहे लोन्स मिळतात एज्युकेशनसुद्धा दुसरी गोष्ट अशी आहे कितीतर लोकांची अशी इच्छा असते की आपल्याला गव्हर्मेंट जॉब मिळा लवकरात लवकर की जेणेकरून आपण घरी हातभार लावू शकू अगदी प्रॅक्टिकली बारावीच्या नंतर अनेक अशा जॉब्स आहेत गव्हर्मेंटचे की ज्या ठिकाणी तुम्ही बारावीच्या बेसिसवरती अप्लाय करू शकता दुसरी गोष्ट अशी आहे की मी असे अनेक लोक रेग्युलर भेटत असतो की जिथे पेरेंट्स डॉक्टर्स आहे इंजिनियर्स आहे आर्किटेक्ट आहे चार्टर अकाउंटंट आहे सुद्धा असं म्हणतात की साहेब माझ्या मुलांनी काय नक्की घ्यावं याच्याकरता त्यांना माझा काही आग्रह नाही आहे त्यांनी जे वाटलं ते फील्ड निवडावं मात्र यशस्वी व्हावं हीच फक्त माझी इच्छा आहे आता मित्रांनो होतं असं यशस्वी होण्याकरता तुम्ही तुमच्या ॲप्टिट्यूड इंटरेस्ट पर्सनॅलिटी आणि आयक्यूनुसार ठरवलं पाहिजे की आपण काय उत्तम करू शकतो दुसरी गोष्ट अशी आहे सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे बघा की जेवढं एक इंजिनियर पैसे कमवू शकतो तेवढेच पैसे कॉमर्ससुद्धा कमवू शकतो कॉमर्स करूनसुद्धा अतिशय चांगले चांगले करिअर्स आहेत याशिवाय तुम्हाला सायन्स करून किंवा आर्ट्स करूनसुद्धा उत्तम प्रकारचे करिअर्स करता येतात भारतामध्ये भारताच्या बाहेर जाऊन शिक्षण घेणं किंवा काम करणंसुद्धा तुम्हाला पॉसिबल आहे मात्र हे फक्त जर समजा आपण लोकांशी चर्चा करून ठरवलं तर ते, ते योग्य होणार नाही तुम्ही स्वतःच्या टेस्ट करा मगच ठरवा जसं चाळीशीच्या नंतर आपण आपल्या ब्लड प्रेशर किंवा शुगरच्या टेस्ट करतो आणि मग ठरवतो औषध कुठलं घ्यावं तितकंच महत्त्वाचं आपलं करिअरसुद्धा आहे शुभेच्छा